वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे, स्त्री म्हणजे काही राख नाही तर धगधगता अंगार आहे। सीबीएस न्यूज मराठीच्या सर्व चाहत्या भगिनींना आणि सीबीएस न्यूज मराठीच्या सर्व सदस्यांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जागतिक महिला दिन साजरा करणं सुरू होऊन आता अनेक वर्ष लोटलीत। दरवर्षी अनेक दिनाप्रमाणे हाही एक दिन आला आणि निघून गेला। तेवढ्या दिवसापुरते नेते मंडळींकडून अनेक कार्यक्रमही राबवण्यात आले। शहरात आणि ग्रामीण भागात महिला दिनाचे विविध कार्यक्रम संपन्न झाले। उद्या सकाळी सर्व वर्तमानपत्रात महिला दिन उत्साहात साजरा अशा बातमीही येणार। मात्र आज दिवसभरात एकाही मोठ्या नेत्याला किंवा समाजसेवकाला विमुक्त भटक्या जमातीच्या महिलांची आठवण आली नाही आणि येणारही कशी, कारण ते लोक फक्त मतदानासाठी वापरले जातात। त्यांच्यावर उपाशीपोटी मरण्याची वेळ आली तरी पांढरपेशी पुढाऱ्यांना काहीही देणं घेणं नसतं, याचाच विचार करून सीबीएस न्यूज मराठीचे मुख्य संपादक आणि माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक माननीय चांद भैया शेख यांनी सांगोला शहरात असणाऱ्या बहुरूपी समाजातील महिलांची भेट घेतली आहे आणि महिला दिनानिमित्त मिठाई वाटप करून त्यांच्यासोबत त्यांच्या पालावर बसून अनेक विषयांवर चर्चा केली आहे। ती आपल्या समोर आहे। महिला दिन हे तुम्हाला माहितीच नाही, रोजचा दिवस तुमचा सारखाच आहे। लॉकडाऊन मध्ये आता कोरोना पडलं, लॉकडाऊन मध्ये काय अडचणी तुम्हाला आल्या का? आल्या पोटाला लेकरांना अन्न मिळत नव्हतं, काम बंद होतं, लेकरांची भिक्षा मागायची बंद होती, काय खाऊन जगण्याची आम्ही करायचं, म्हणून त्याच्यासाठी झाडी जंगलानी रानानी माळानी जायचं भाजीपाल्यासाठी। भाजीपाला बी टायमाला मिळाला नव्हता, मग शेवग्याच्या शेंगा तोडून आणायचो, मीठ घालून शिजवायचो, बारक्या बोला बाळाला चारायचो। कधी कधी कोरडूची भाजी तर जनावर खात नव्हती, त्याला त्या कोरडूची भाजीला त्याला चटणी नको, त्याला तेल नको, त्याच्यात बी मीठ टाकायचं, बारक्याला रेकला गोळ गोळ द्यायचं, त्याच्यावर दिवस काढलेलं आहे। मग एवढी अवस्था बेकार झालेली आहे, म्हणून त्याच्यासाठी ही लेकरं लागली भाकरीसाठी रडायला कुठली द्यावं, म्हणून आयाने उठायचं कडा कडा मारायचा लेकराला, त्या लेकरांची काळा दिनकाळा होऊन बसली, त्या लेकराला जेवायला मिळत नाही ते तर कुठले देणार आहे तर ती। मग त्याच्यासाठी झाडांनी कुठं प्राणाने माळाने जायचो, भाजीपाल्यासाठी कुठं मिळणार नाही, शेवग्याचा पालाच होतो मीठ घालून लेकराला पुरला नाही शिजून द्यायला, आणि ती बी मीठ यावर नाही, असली परिस्थिती ह्या गोरगरिबाने काढलेली होती, आतापर्यंत कोणी काळजी घेतली नाही त्यांची। तुमचा धंदा काय नेमका? धंदा काय? आमचा धंदा भिक्षुक धंदा, भिक्षा मागायला जेव्हा तुमच्या दारात यावं तेव्हा आम्ही खावं, आता भिक्षाच माझा जी लॉकडाऊन मध्ये बंद केली म्हणजे खाणार काय आम्ही, हे लेकराला घालून जगवणार काय आम्ही, त्याच्यासाठी अशी अवस्था आमच्या जीवाची झालेली आहे, आतापर्यंत आमची काळजी कोणी घेतलेली नाही। मग ह्याच्यासाठी आम्हाला काय तर सरकार लोकांनी सहकार्य करावं। पेन्शन वगैरे चालू आहे काय? नाही, आम्हाला पेन्शन चालू नाही, त्या जी विधवा बाई आहे तिला पेन्शन चालू नाही, तिच्या पगारी चालू कोणी केल्या नाही, त्या आतापर्यंत आमची काळजी कोणीच घेतली नाही। मग त्याच्यासाठी आमचे हात जोडून विनंती आहे की गोरगरीबाला पेन्शन चालू करावं, जिला नवरा वारलेला आहे तिचा तिला पगारी चालू व्हावं, ज्या गोरगरीबाला कोणाच्या नोकरी नसते नाही त्याला नोकरी लागावं, कुठं कामाला लागावं, मागाचे भिक्षा बंद तर जगणार कशी या जीवन? सगळं बंद झाल्यास कामाधंदा बी बंद, आता कामाला जावं तर माणसं म्हणायची कोरोनाची माणसं कामाला कशी लावायची, कामाला तर कुठं जायचं, मग असल्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेला आहे ते। ही परिस्थिती असली आमच्या समाजाची, रोज मागायला जावं तेव्हा खावं, आणि मागायचंच बंद आहे तर खाते ते काय? येळाला माणसानं कामाला सुद्धा लावत नव्हती, का लावत नव्हती की कोरोना तुमचं आम्हाला होईल? बरोबर। आता मतदान कुठे आहे तुमचं? मतदान सांगण्यात मतदानचा अधिकार आहे। कार्ड कसलं आहे तुमचं? केसरी कार्ड आहे। केसरी कार्ड आहे? तुम्ही ह्या पालात राहून सुद्धा तुम्हाला केसरी कार्ड? केसरी कार्ड। पारदर्शीचं कार्ड नाही? नाही, आम्हाला दिलं नाही। तुमचा हे बंगलाच आहे म्हणायचं? बंगलाच आहे म्हणायचं। त्याच्यासाठी तुम्हाला लाल कार्ड आहे? लाल कार्ड आहे। आणि ज्याचं खरोखर बंगला आहे त्यांना ते पिवळे कार्ड त्यांना आहे। ही न्याय आपल्या भारतात, हेच भारताचा न्याय की गोरगरीबाचा न्याय कोणी करत नाही, ती गोरगरीबावर ध्यान लक्ष कोणी ठेवत नाही ती। मग त्यांनी काय म्हणते ते मी मोठा आहेच घे, बरं गोरगरीबाची काळजी कोणी घ्यायची? ती मोठा त्याच्या घरातला झालाय तिका जगवायला येतो का आपल्याला? नाही। मग आतापर्यंत जी गोरगरीबाची काळजी घेईन तीच मायबाप म्हणायचं त्यांचं। बरोबर आहे। आता लॉकडाऊन मध्ये तुम्हाला असं धान्य वगैरे वाटप करायला कोण आलत का नाही सांगू? एक आलत गणपतराव देशमुख, एक श्रीकांता दादा, एक आनंदा माने तीन आपल्याला मिळालं नाही, कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं, त्यांनी आपल्याला दिलं नाही, ज्यांनी आपल्याला दिलेलं तेवढं सांगायचं। अन्नदान
आता तुमच्यातली घर किती आहेत सगळे? आता घर भरपूर आहेत की सगळी मिळवून इथं. आता आमची ही गुरुपदी जे माझ्या वस्ती पासून इथवर जवळजवळ एक 2500 गाईत. बर मग आज आता महिला दिन आहे, त्याचं काय तुम्हाला घेणं नाही देणं नाही काय समज? सुखबीन आहे दुखबीन आहे, रोजचा दिवस तुमचा सारखाच आहे. आमच्या बी मग तशी महिलाची शाखा एखादी पंधर केली तर महिलांना सुद्धा काय खर्चा येईल. बरोबर आहे, त्याच्या माग महिला कोण अध्यक्ष होईल चिठ्ठीच होईल. तुमचं मग तसं काय बचत गट काय बचत गटाचा विषय पैसे चिंता आहे तर बचत गट कशाला भरायचं? शेर लेकराला काय घालावं, त्या लेकराला काय घालावं, त्याला लत्ता कपडे कशाने घ्यावं अशी परिस्थिती पडली आपली. बचत गट कशाने भरायचं? आणि बँक तर कुठली येणार ती स्वप्नाला? बरोबर. मग तसं गोरगरिबाची काळजी मोठ्यानं आतापर्यंत घेतली नाही, आता काळजी तुम्हीच घेणार आहे. आता अवघड परिस्थिती, अहो जगण्याची शक्यता नव्हती लोकांची, असली परिस्थिती काढली या, असला दिवस काढला या. तारलं भगवंतानं वाचवलं, मग त्याच्या हातात होतं का? माणसानं तारलं नाही, त्यानं तारलेलं नाही. कसा गाव्हायना झाडा झुडाचा पालक पिला कसलं गाव्हायना? लेकराला मीठ घालून शिजून घे, बिगर मिठाचं करून घालून ती आतापर्यंत लेकरं जगवली त्यांनी. कोरोनाच्या काळामध्ये एखादा पेशंट वगैरे सापडला का इथं? नाही सापडला, काय नाही. बरं असं वाटत होतं ना त्यांना की कामाला लावत ह्या माणसाला कोरोना असं. कोरोना हा ते नाही, गरिबांच्या मागे कशाला कोरोना येतो? कामाला सुद्धा कोणी लावत नव्हतं, कामाला सुद्धा कोणी लावत नव्हतं. त्यातून आम्हाला भगवंतानं ह्या परिसरात म्हणजे ह्या गोरगरिबांच्या भगवंतांची टाईम आणला म्हणजे कोरोना झाला बी नाही. होईन कशाला गरीबाला? होईन कशाला? तीच पोटानं मरलं ते तर त्यांच्या मागे कोरोना येईन कशाला? बरोबर. मग ती भगवंतांची साथ असते ना या बाला गोरगरिबाला जगून याला. आता नेमक्या मागण्या काय तुमच्या सरकारपर्यंत? म्हणजे आमचं सीबीएस न्यूज मराठी आता आता आमच्या मागण्या काय त्या? गोरगरिबाला ज्याला जागा नाही त्याला जागा मिळावा, ज्याला घर नाही त्याला घर मिळावं, ज्याला नोकऱ्या नाही त्याला नोकऱ्या लागावं, ज्याला काम नाही त्याला कामाला कुठं तर अशी लेकरं चिकटावं कुठं, ही मागणी आमची. त्याचे मान्य जे आहेत की बाबा निराधार मधून संजीव गांधी मधून पगार चालू व्हावी किंवा त्यांना काहीतरी तुकडून त्यांना मदत मिळावी मोदी सरकारकडून. तसं काय संजय गांधीसाठी काय तुम्ही अर्ज करते दिला का? काय नाही मध्ये एक पगारी बदल दिलं होतं पण ते अर्ध्या मधल्या लोकांनी ती वर पोचवलं का ना पोचवलं देऊ झालं. एक वर्ष झालं त्यांनी काही कामं केली नाही, ती कागदपत्र त्यांच्याकडेच आहे. गेलं की ती म्हणतात अजून आणण्याची खाली त्यांना विचारायला गेलो ती म्हणतात अजून कशात काय आम्ही काय सांगा. बरोबर, अशी काजकामाला अडचण काय लोकांनी आणल्या. जिला नवऱ्यानं सोडून दिलेली आहे त्या, त्यांनी काय खायचं, त्यांची दोन लेकरं कशा ना जगवायची. बरोबर आहे, जिचा नवरा वारला तिनं काय करायचं, आता आम्ही माता म्हाताऱ्यानं काय करायचं? बरोबर, ह्याने कुठं जायचं आम्ही कामाला? जाऊ शकतो काम बी नाही. कशी काय जोर जगवण जगण्याचं संभव आमचा? कधी कधी मिळतं कधी मिळत नाही, आता ताकद नाही आमची कामाला जाण्याची. मग आपण खायचं काय? म्हणजे गोरगरिबांसाठी काहीतरी मदत गोरगरिबांसाठी सरकारनं करावं पाहिजे. बरोबर, की काय गड्या मोठ्याला ही आहे काय तर घर आहे दार आहे ती जिमणी आहे त्या ती कशी या जोर जगते नाही. बरं ही गोरगरिबा खाऊन काय जगते नाही? मग या गोरगरिबाची कुणी काळजी घेणार? सरकार लोकांनी जरा गाव्यांना काळजी घ्यावं ना. ठीक आहे.